अंजली आर्यदर्शनी रेसिपीज अँड व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू झाला की एक फळ हमकास बाजारात येतं, ते म्हणजे कैरी. आणि ही कैरीचं नाव घेताच आपल्या तोंडाला लगेचच पाणी सुटतं. म्हणूनच आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये तयार करणार आहोत कैरीचं पन्हं. ते सुद्धा खूप साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने, कि जे अगदी कुणीही करू शकतं कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये. आपण हे पन्हं तयार करायला घेऊया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कैऱ्या. तर या ज्या कैऱ्या आहेत ते जवळजवळ 1/2 किलो आहे. आणि या खूप कच्च्या न घेता थोड्याशा पिकलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला खूप कडक कैऱ्या इथे वापरायच्या नाही. आणि या ज्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे त्याचं सर्व चीक निघून जाईल. आणि या कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये आपण थोडंसं कमी पाणी घालून हे उकडून घेणार आहोत. तर इथे कुकरमध्ये शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कैऱ्या खूपच व्यवस्थित शिजले गेलेल्या आहेत, कारण त्या कोवळ्या असतात. आता या कैऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे कैऱ्या शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा रंगसुद्धा अजून खूपच छान आहे, कारण आपण ज्यावेळेस कैऱ्या घेतल्या त्या खूप कच्च्या न घेता थोड्याशा गाभोळलेल्या घेतल्या. थोड्याशा गार झाल्यानंतर आपण याची सालं बाजूला काढून घेऊ. आणि सालांना सुद्धा जो गर लागलेला आहे तो गर आपल्याला चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने काढून घ्यायचा. आणि या सालांचा पूर्णपणे गर काढून घेतल्यानंतर या ज्या कैऱ्या आहेत त्या या चाळणीवर आपण ठेवून अशा पद्धतीने या कोळीचा जो गर आहे तो गाळून घेणार आहोत. त्यामुळे जो कैरीचा गर निघतो त्यामध्ये एकही गुठळी राहत नाही. या दोन्ही कैऱ्यांचा गर आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा. आणि गर गाळून घेतल्यानंतर तो एका वाटीने आपण मोजून घेणार आहोत, कारण त्यानुसारच आपण या कैरीच्या पन्ह्यामध्ये गूळ किंवा साखर वापरू शकतो. 2 वाटी कैरीचा गर निघालेला आहे. या 2 वाटी तयार झालेल्या कैरीच्या गरामध्ये आपण घालणार आहोत 1 टीस्पून वेलची पावडर, त्यानंतर 1 टीस्पून काळं मीठ. वेलची पूड आणि काळं मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बारीक किसलेला गूळ. आपण जो कैरीचा गर तयार केलाय तो 2 वाटी कैरीचा गर तयार झालाय, म्हणून यामध्ये आपण गूळसुद्धा 2 वाटी घालणार आहोत. आणि ज्या वाटीने आपण गर मोजून घेतलाय त्याच वाटीने गूळसुद्धा मोजून घालायचं आहे. कैरीच्या पन्ह्यामध्ये गुळाची चव छान लागते, म्हणून मी इथे पूर्णपणे गूळ घेतलाय. याऐवजी तुम्ही पूर्णपणे साखर किंवा 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर असे सुद्धा प्रमाण घेऊ शकता. आणि या कैरीच्या गरामध्ये गूळ वापरताना तो आपल्याला किसूनच वापरायचा आहे, कारण गूळ किसून वापरल्यामुळे तो कैरीच्या गरामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. तर कैरी गूळ याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करण्यासाठी तुम्ही इथे मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता. पण जर मिक्सरचा वापर केला तर या पन्ह्याची टेस्ट थोडीशी कमी होते, म्हणून मी इथे अशा पद्धतीने गूळ किसून तो व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. गूळ व्यवस्थित किसून घेतल्यामुळे तो कैरीच्या गरामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आणि त्याचबरोबर कैरीचा जो गर आहे त्याचा रंगसुद्धा हळूहळू इथे बदलत आहे. इथे कैरीच्या पन्ह्याचं मिश्रण पूर्णपणे तयार झालंय. इथे 1/2 किलो कैरी वापरून आपण त्यापासून 8 ते 10 ग्लास कैरीचं पन्हं तयार होईल एवढं मिश्रण तयार केलंय. जर तुम्हाला एकाच वेळेस एवढे ग्लास पन्हे करायचे नसतील तर तुम्ही ते एका काचेच्या बरणीमध्ये भरून ते 15 ते 20 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला पन्हे करायचे आहेत त्यावेळेस तुम्ही हे मिश्रण वापरू शकता. हे जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं त्यापासून आपण कैरीचं पन्हं ग्लासमध्ये कसं तयार करायचं ते पाहूया. त्यासाठी मी इथे रिकामे ग्लास घेतले. उन्हाळ्यासाठी आपण हे पन्हं तयार केलंय, म्हणून मी यामध्ये घालून घेतलेले आहे काही पुदिन्याची पानं. आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला इथे कैरीच्या पन्ह्याचा गर घालून घ्यायचा आहे. तर मी इथे 3 चमचे कैरीच्या पन्ह्याचा गर घेतलाय आणि त्यामध्ये आपल्याला तिप्पट पाणी घालायचं. तर इथे मी माठ्यातलं थंडगार पाणी वापरलंय. याऐवजी तुम्ही फ्रीजमधलं पाणी वापरू शकता किंवा यामध्ये बर्फाचे काही तुकडेसुद्धा घालू शकता. फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे उन्हाळ्यासाठी थंडगार कैरीचे पन्हे पिण्यासाठी तयार झाले.
तर हे पण तयार करण्यासाठी आपण कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या, याऐवजी तुम्ही त्या गॅसच्या निखाऱ्यावर गरम करून म्हणजे भाजून सुद्धा वापरू शकता. तर हे पण तयार करण्यासाठी भरपूर गर असलेल्या म्हणजे मोठ्या कैऱ्या वापरल्या तर त्याचा गर सुद्धा जास्त निघतो. कैरी जर आंबट असेल तर त्यामध्ये तुम्ही किती साखर आणि गुळ घातला तरी त्याचा उपयोग होत नाही, कारण ते आंबटच लागतं. म्हणून आपण ज्या कैऱ्या वापरतोय त्या जरा कमी आंबट घ्यायच्या. तर आता आपण जे पण तयार केलं ते जर आपण गॅसवर थोडा वेळ शिजवलं म्हणजे 5 ते 10 मिनिट त्याला उष्णता दिली तर ते जामसारखं होतं आणि यापेक्षा आणखीन थोडे काही दिवस ते टिकू शकतं. तर ही पण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि या पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे यासाठी आर्यदर्शनी रेसिपीज अँड ब्लॉग हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल हा ऑप्शन निवडा. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारं कैरीचं पण्ह तुम्ही नक्की तयार करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.